अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीसाठी जनसेवा बहुजन विकास आघाडी पॅनलची घोषणा करण्यात आली आहे. सोसायटीच्या सभासदाभिमुख कारभाराची ग्वाही देत प्राचार्य सुनील पंडित, चंद्रकांत चौगुले यांनी या पॅनलच्या माध्यमातून सभासदांचा विश्वास जिंकण्याचा निर्धार केला आहे. माध्यमिक शिक्षक सोसायटी निवडणूक या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी जनसेवा बहुजन विकास आघाडी या ठिकाणी आज स्थापन झालेली आहे आणि माध्यमिक सोसायटीची निवडणूक जनसेवा विकास बहुजन आघाडी या माध्यमामधून आम्ही ती जिल्हाभर या ठिकाणी लढवणार आहोत. आज ही घोषणा या ठिकाणी मी करतो. अहमदनगर जिल्ह्यातील कामधेनू असणारी माध्यमिक शिक्षकांची अतिशय कामधेनू असणारी ही सोसायटी आणि या सोसायटीमध्ये दोन पॅनल या ठिकाणी पूर्वी होते. एका पॅनलमध्ये मी उपाध्यक्ष म्हणून काम करत होतो. एका पॅनलमध्ये काम करत असताना त्या ठिकाणी आत्ता चंद्रकांत चौगुले यांनी सांगितलं की आपण जनसेवा बहुजन विकास आघाडी का स्थापन केली. त्याचे कारणं असे आहेत की आम्ही या ठिकाणी मीटिंग बोलवली परंतु ते परिवर्तन पॅनलचे पदाधिकारी कोणत्या प्रकारचं या ठिकाणी आम्हाला विश्वासात घेत नव्हते. त्याचप्रमाणे जी सत्ताधारी असणारी पुरोगामी आघाडी आहे त्याच्या विरोधामध्ये जर लढायचं असेल तर सर्वांना एकत्र आलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका सर्व जिल्ह्यातील शिक्षकांची होती. आम्ही गेल्या 10 वर्षापूर्वी या ठिकाणी सगळ्या आघाड्या एकत्र केल्या आणि परिवर्तन पॅनल त्या ठिकाणी काढला. परंतु परिवर्तन पॅनल काढत असताना त्या पॅनलमधील असणारे आमचे जे पदाधिकारी बाकीचे होते ते विश्वासात त्या ठिकाणी कोणाला घेत नाहीत असं लक्षात आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या रेट्यांमुळे आग्रहाखातर या ठिकाणी जनसेवा बहुजन विकास आघाडीची आम्ही या ठिकाणी स्थापना केलेली आहे आणि त्या माध्यमामधनं ही सोसायटीची निवडणूक आम्ही या ठिकाणी लढवणार आहोत. त्यामुळे सर्व या ठिकाणी असणाऱ्या शिक्षकांना ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहे त्यांना मी या ठिकाणी आग्रहाचं आवाहन करणार आहे की आज माझ्याकडे 15 ते 20 उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. ही मीटिंग या ठिकाणी आम्ही बोलवली आहे आणि आता 15 ते 20 या ठिकाणी असणारे उमेदवार आम्ही प्रत्येक तालुकावाईज या ठिकाणी उमेदवार देणार आहोत. मला निश्चित खात्री आहे की जनसेवा बहुजन विकास आघाडी ही या ठिकाणी सोसायटीमध्ये सत्तेवर आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. अहमदनगर माध्यमिक सोसायटी 2020 ची 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी आम्ही जनसेवा बहुजन विकास हा पॅनल या ठिकाणी तयार झालेला आहे. आमच्याकडे जिल्ह्यातून 21 उमेदवार या ठिकाणी आम्हाला मिळालेले आहेत आणि सर्वजण सर्व शक्तीनिशी या ठिकाणी जिल्ह्यातून आमचा पॅनल या ठिकाणी निवडणूक रिंगणामध्ये तयारीला लागलेला आहे. आणि आत्ता आमची ही जनसेवा विकास आघाडीचा जो पॅनल आहे यांची टक्कर खऱ्या अर्थानं पुरोगामीलाच फक्त असेल आणि म्हणून आम्हाला बाकी कोणत्याही पॅनलची काही भीती वाटत नाही. या ठिकाणी आमचे सर्व शिक्षक आज मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित झालेले आहे आणि ही मीटिंग आज या ठिकाणी यशस्वी झालेली आहे. यामध्ये आमचे आदरणीय सुनीलजी पंडित सर असतील, त्याचप्रमाणे तोडमल सर असतील, संजय पालवे सर असतील, रमेश जाधव सर असतील, रवींद्र पटेकर सर असतील, आदरणीय पाथर्डीहून आमचे नलगे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि म्हणून आम्हाला एक ताकद एक ऊर्जा या ठिकाणी खऱ्या अर्थाने निर्माण झालेली आहे. आता आम्ही मागे पुढे न पाहता आम्ही सर्वजण एक ताकदीने एक निष्ठेने या ठिकाणी उतरलेलो आहोत आणि आमचा विजय या ठिकाणी आजच मी सांगतो निश्चित आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो जनसेवा बहुजन समाज विकास आघाडीचा विजय असो. जनसेवा बहुजन विकास आघाडी या ठिकाणी स्थापन झालेली आहे आणि ही का स्थापन केली, कशासाठी स्थापन केली, तर येणाऱ्या निवडणुकीची सोसायटीची निवडणूक जी आहे या सोसायटीच्या निवडणुकीचा एकंदरीत जर अभ्यास जर केला तर आजपर्यंत असणाऱ्या सर्वसामान्य सभासद जे आहेत या ठिकाणी सर्वसामान्य सभासदांची या ठिकाणी फसवणूक झालेली आहे. मला तो कोणताही पॅनेल सत्तेवर असेल परंतु सभासदांची या ठिकाणी दिशाभूल झालेली आहे. ही दिशाभूल थांबवण्यासाठी सभासदांच्या पैशाला कुठंतरी या ठिकाणी त्यांनी जी लावलेली साठ आहे ती थांबवण्यासाठी होणारा जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं ही जी कामधेनू आहे ती शिक्षकांची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मुख्याध्यापकांची असणारी कामधेनू आहे. या कामधेनूला चांगल्या पद्धतीनं वाव देण्यासाठी आणि ही कामधेनू खऱ्या अर्थाने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी
व्यवस्थित त्यांच्या जीवनासाठी व्यवस्थितपणे चालण्यासाठी या ठिकाणी ही बहुजन आघाडी आम्ही स्थापन केलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी अनपेक्षितपणे आम्हाला वाटलं नव्हतं एवढी बहुसंख्य मातब्बर या ठिकाणी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहिलीत. खऱ्या अर्थानं आजच आमचा विजय निश्चित आहे.